वायव्य परिवहन महामंडळाने नवरात्रोत्सव काळात अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची आंतरराज्य आणि जिल्ह्यांतर्गत ये जा वाढणार असल्यामुळे महामंडळाने 300 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. पुढील महिन्यात 14, 15 व 19 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी तर 19 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद सण असल्यामुळे बेळगावात कार्यरत असलेला दक्षिण कर्नाटकातील नोकरवर्ग आपल्या गावाकडे परतणार आहे. त्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून बेंगळूर, मंगळूर, मैसूर या भागांसह तेलंगणा, गोवा राज्यातील प्रवाशांची ये जा वाढणार आहे. त्यासाठी बेंगळूर आणि मंगळूर मार्गांवर सुट्टीच्या काळात अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन महामंडळाने बेळगाव, बागलकोट, चिक्कोडी, हुबळी या विभागातून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरून या बसेस धावणार आहेत. मागील 2 वर्षात कोरोनामुळे परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन महामंडळाकडून आता सण आणि उत्सवाच्या दिवशी बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सेवेवर परिणाम झाला आहे. या मार्गांवर परिवहन महामंडळाने कोणतीही अतिरिक्त सेवा उपलब्ध करून दिलेली नाही, तर गोवा, तेलंगणा आणि राज्यातील इतर भागांसाठी अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देताना ऑनलाईन बुकिंग ही सुरू ठेवण्यात आली आहे.